पुण्यामध्ये सध्या हिट अँड रनच्या घटना या वाढत आहेत आणि पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. तर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर त्याला पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स हे 3 महिने रद्द केले जाणार. तसेच परत त्याच व्यक्तीने जर पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये गुन्हा केला तर त्या संबंधित व्यक्तीला 6 महिन्यापर्यंतचा परवाना देखील रद्द होणार आहे. तर एकूणच ही कारवाई कशा प्रकारे होणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आपण पुणे शहरात जे अपघात होत आहेत त्या दृष्टीने आपण रेग्युलर बेसिसवर ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवत आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये साधारण 1-4 वेळा ही मोहीम राबवतो आणि याच्यामध्ये पुणे शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये मोहीम राबवली जाते. याच्यामध्ये जनरली आपण खटले कोर्टामध्ये दाखल करतो, परंतु मोटर व्हेकल ॲक्ट सेक्शन 19 ही प्रोव्हिजन आहे की जे दारू पिऊन वाहनं चालवतात, ज्यांच्या खटले दाखल होतात, त्याचे लायसन्स हे 3 महिन्यासाठी आपण सस्पेंड करू शकतो. ह्याबाबत आम्ही ह्यापूर्वी पण खटले पाठवत होतो, परंतु आता 100% आपण जे खटले आपण याच्यामध्ये जे खटले केलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण प्रस्ताव आपण RTO ला पाठवत आहोत. ह्यावर्षी आपण जवळपास 1684 केसेसमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केलेली आहे आणि आपण सगळेच प्रस्ताव RTO कडे त्यांचं लायसन्स आहे 3 महिन्यासाठी सस्पेंड करण्यासाठी पाठवत आहोत. कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की 3 महिन्यासाठी सस्पेंड करण्याची प्रोव्हिजन आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी परत ऑफेन्स केला तर त्याच्यामध्ये ते भविष्यामध्ये RTO लायसन्स रद्द पण करू शकतात. ॲक्च्युली लर्निंग लायसन्स 18 अगोदर मिळत नाही. जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांनी जर गाडी चालवली तर तो अपराध आहे आणि याच्यामध्ये आपण 199A याच्याप्रमाणे त्याचे जे पालक आहेत आणि त्याचप्रमाणे तो वाहनाचा जो मालक आहे यांच्यावर गुन्हे दाखल करतो. त्याच्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा आणि 25,000 रुपये फाईन अशी प्रोव्हिजन आहे. त्याचप्रमाणे ते वाहनाचं लायसन्स आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे ते 12 महिन्यासाठी रद्द होतं. त्याचप्रमाणे जो मुलगा आहे त्याला वयाच्या 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळत नाही अशी प्रोव्हिजन आहे. त्यानुसार आपण 4-5 केसेस 199A प्रमाणे यापूर्वी आपण दाखल केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण विशेष ड्राईव्ह घेऊन भविष्यामध्ये पण आपण ही जास्तीत जास्त सक्त स्वरूपाची कारवाई करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. त्याचा प्रस्ताव जाईल आणि याच्यामध्ये RTOला पॉवर्स आहेत, ते कायमस्वरूपी पण लायसन्स रद्द करू शकतात. पण हे पॉवर्स पूर्ण RTOचे आहे आणि ते त्यांच्याप्रमाणे कारवाई करतील. आपण जर पाहिलं तर गेल्या 6 महिन्यात पुणे शहरात 1684 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या अशा 1684 जणांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव RTOला देखील करण्यात आला. 25-40 वय असणाऱ्या लोकांकडून अशा घटना या घडल्या आहेत. म्हणजे यामध्ये दुचाकी स्वारांचे प्रमाण जास्त असून नागरिकांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.